घरगुती वापरासाठी गॅस टाक्यांचा काळा बाजार करत बेकायदा रिक्षामध्ये इंधन म्हणून भरत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 8,41,226 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापुरातील प्रभाकर महाराज मठाजवळ जवळच वस्ती येथील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूस असलेल्या पत्र्याच्या खोलीमध्ये घरगुती वापरातील गॅस टाक्यांचा साठा करण्यात आला आहे. त्यामुळे इतरांच्या जीवनास धोका निर्माण झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आला आहे. हा गॅस टाक्यांमधून रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये भरण्यात येत आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथक या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली आहे. दोडवावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रभाकर मठाच्या लगत संगरत्न कांबळे, संगरत्न इंगळे आणि महेश कांबळे असे दोघे जण बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षामध्ये बेकायदेशीर गॅस भरत आहेत आणि त्या ठिकाणी अशा वस्तूमुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या जीवितला सुरक्षित धोका निर्माण झाला आहे अशी माहिती गुन्हे शाखेला मिळालेली होती. गुन्हे शाखेनं त्या संबंधानं माननीय पोलीस आयुक्त हरीश बैजल सर आणि त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त बापू बांगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी त्या ठिकाणी छापा घातला. त्यावेळा त्या छाप्यामध्ये हे संगरत्न इंगळे आणि महेश कांबळे हे जे दोन लोक आहेत ते आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी गॅस बेकायदेशीर गॅस भरण्यासाठी आलेल्या 7 रिक्षा त्याच आणि 17 सिलेंडर, 2 मोटर्स असा मुद्दे 8,18,000 मुद्देमाल त्या ठिकाणी मिळून आला आहे. सध्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या संबंधानं या टाक्या कुठून आलेल्या आहेत, कशा आलेल्या आहेत, बेकायदेशीरपणे आल्या आहेत का, याबाबत तपास सुरू आहे.